पान एक आरोग्यदायी, फायदे अनेक, हजारो आजारांवर प्रभावी लाख मोलाचं पान आपण व्हिडिओमध्ये पाहताय. ही वनस्पती, ही पानं आपण ओळखली असेल. ही पानं आहे, ही वनस्पती आहे पुदिना. या वनस्पतीची मंडळी, पुदिन्याचे गुणधर्म आपण पाहूया. कफवात शामक, वेदनाहरक, दुर्गंधी नाशक, जंतुघ्न, रुचकर आणि रुचीवर्धक, पाचक, वासामुळे मनाला सुखकर, स्वादिष्ट, कृमीनाशक, मेदहारक, ज्वरघ्न, विषघ्न, व्रणक भरून काढणारे, उलटी थांबवणारे, ग्राही, मलप्रवृत्ती बांधून होणे, मूत्रल, रक्तशुद्धीकर, सुजनाशक. मंडळी, इतके सारे गुणधर्म आणि यात असणारे घटक पाहूया आपण आता. जीवनसत्वे अ, क, ई, के यांचा उत्तम स्रोत. बीटा कॅरोटीन शिवाय बी कॉम्प्लेक्स असते. यात फॉलेट, पायरिडॉक्सिन, B6 असते. क्षार, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम. अन्य घटक सॅलिसिलिक ॲसिड, रोजमेरिक ॲसिड, पेरिलिल अल्कोहोल, मेथॉल, मेंथॉल, ॲसिडेट, मेथॉन. अशा प्रकारचे जे जीवनसत्व आणि गुणधर्म असणारे ही वनस्पतीचे आपल्याला चकित करणारे फायदे आपण पाहूया. मंडळी, पहिला फायदा आहे उचकी. न थांबणारी उचकी ही एक प्रकारची वातजन्य विकृती आहे. केवळ पुदिन्याची 4-5 पाने खाऊन उचकी थांबते. नंबर 2, कफ खोकला. पुदिन्याचा वास अतिशय तीव्र आहे. केवळ वास घेण्यामुळे नाकपुडे आणि श्वासनलिका स्वच्छ होतात. त्यांना आलेली सूज जाते आणि त्या श्वासमार्गातले जंतू मरतात. त्याचवेळी आतील आवरणाला चिकटलेला खाकेरा श्लेष्मा पातळ होऊन बाहेर टाकला जातो. यासाठी पुदिन्याचे 8-10 पानांचा रस काढून तो गरम पाण्यात टाकून त्याचा वाफारा नाकाने घ्यावा. या गरम वाफेमुळे पुदिन्यामधले कपनाशक द्रव्यांचे काम सुकर होते. जुना कपविकार असेल तर पुदिन्याच्या पानांचा 1-2 चमचे रस रोज 2 वेळा घ्यावा. नंबर 3, गर्भवतींच्या ओकाऱ्यांवर प्रभावी. पुदिन्याचा रस सर्व पचन संस्थेवर फारच चांगला परिणाम करतो. त्यामुळे गर्भवतीच्या त्या काळातील सकाळी होणाऱ्या ओकाऱ्या जास्त त्रासदायक वाटत असतील तर पुदिन्याचा रस प्यायला देऊन थांबवता येतात. 4, डोकेदुखी. शरीरातील आम्लता किंवा उष्णता वाढल्यानं डोकेदुखी अनेक महिने थांबत नाही. अशा जुन्या डोकेदुखीवर पुदिन्याच्या ताज्या पानांचा रस 2 चमचे रोज 3 वेळा पाण्यासह द्यावा किंवा पुदिन्याची 4-5 पाने ठेचून त्याचा लेप कपाळावर लावावा. वेदना थांबतात. 5, ताण व नैराश्य. हल्लीच्या धावपळीच्या काळात प्रत्येकजण ताण सहन करून दिवसभर जगत असतो. अशा वेळी रोजचा ताण नष्ट व्हायला हवेत. त्यासाठी रोज प्रत्येक व्यक्तीनं पुदिन्याची 4-5 पाने खावीत किंवा 4-5 पाने ठेचून उकळत्या पाण्यात टाकून त्याचा वाफारा घ्यावा. यामुळे मनाला उभारी येते, शरीरातील ताण जातो. त्याचवेळी मेंदूत सेरोटोनिन नावाचे द्रव्य तयार होऊन त्यामुळे नैराश्य कमी होते, मन प्रसन्न होते, थकवा जातो. 6, त्वचा विकार. रक्तातील अशुद्धता वा विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी शरीरातील निसर्ग त्वचेचा वापर करतो. रक्तातून ते पदार्थ त्वचेवर येतात आणि त्यामुळे त्वचेवर फोड, पुरळ, मुरुम, काळे डाग, पिवळट वा लालसर ठिपके असतात. काही वेळा तिथे कंड येते, जंतुसंसर्ग होतो. अशा त्वचा विकारांवर पुदिन्याची पाने ठेचून त्याचा लेप रात्री लावावा. पुदिन्यातील तीव्र अँटीऑक्सिडंट्समुळे ते डाग फिक्के पडतात व हळूहळू निघून जातात. शुष्क व निस्तेज झालेली त्वचा पुन्हा एक चमकदार बनते. त्यानंतर मंडळी, पचनसंस्थेचे विकार. तोंडाला चव नसणे, उलटी होणे, या दोन्ही विकारात मुठभर पुदिन्याची पाने घेऊन ती धुवून त्याचा रस काढावा. हा रस 1-2 चमचे घेऊन पाण्यासह प्यावा. भूक न लागणे, यातसुद्धा पुदिन्याचा उपयोग चांगला होतो. पोटदुखी. घरात नेहमी सकाळी दुपारी होणाऱ्या चहामध्ये पुदिन्याची 4-5 पाने टाकून तो चहा गरम असतानाच प्यावे. यानंसुद्धा पोटदुखी कमी होते. गॅसेस, आतड्यांचे विकार यावरसुद्धा अत्यंत परिणामकारक या पानांचा रस आहे. अपचन, आचके व पेटके. सर्व पचनसंस्थेसाठी काम करणारा पुदिना उत्तम औषध आहे. त्यात तीव्र अँटीऑक्सिडंट्स आणि फायटोन्युट्रियंट असतात. शिवाय त्यातील मेंथॉलमुळं पोटातील नेहमी पचनासाठी काम करणाऱ्या एन्झाईम्सना मदत होते. त्यामुळे पोटाचे स्नायू ताणमुक्त होतात. त्यामुळे अपचन व आचके वा पेटके कमी होतात. पोटाचे स्नायू जास्त प्रभावीपणे पचनाचे काम करू शकतात. त्यानंतर रोज जेवणानंतर पुदिन्याचा 1 चमचा रस घ्यावा. 10, मासिक पाळीच्या तक्रारी. मासिक पाळीच्या 4-5 दिवसात पोटात पेटके येतात, वेदना होतात. या तक्रारींना आळा घालण्यासाठी पुदिन्याच्या 8-10 पानांचा काढा सावकाशपणे घोटघोट प्यावा. रोज 2 प्या. पुदिना रक्तशुद्धीकारक असल्याने गर्भाशय व सर्व शरीर शांत होते, बरे वाटते. 11, पित्त वाढणे. उन्हाळ्यात पित्ताचा त्रास जास्त होतो. अशा व्यक्तीनं 2 कप पाण्यात पुदिन्याची 8-10 पाने टाकून 10 मिनिटे उकळावे. नंतर ते त्यात खडीसाखर घालून ते पाणी रोज 1 तरी प्यावे. पित्तविकार नष्ट होतो. 12, लघवीचा त्रास. हा त्रास अनेक प्रकारे होतो. काही वेळेस लघवी होताना वेदना होतात, आग होते, लघवी अडखळत होते. आणि या तक्रारी असताना पुदिन्याची धुतलेली पाने मुठभर घेऊन त्यावर गरम पाणी टाकून ते भांडे झाकून ठेवावे. गार झाल्यावर गाळून ते पाणी घोटघोट प्यावे. याने लघवीचे काही त्रास बरे होतात. 13, वेदनानाशक.
पुदिन्याचा अर्क, मेंथॉल बऱ्याच मलमात वापरतात कारण तो वेदनाशामक आहे, वेदनानाशक आहे. आपण घरी पुदिन्याचा 2 चमचे रस उकळत्या पाण्यात टाकून त्याचा वाफारा नाकात तोंडात जाऊ द्यावा. यामुळे मज्जातंतू शांत होतात, त्यांच्या वेदना जातात, शरीराला थंड बधीर वाटते, डोकेदुखी बरी होते. तर मंडळी, हे होते अत्यंत आयुर्वेदिक आरोग्यदायी फायदे असणारे पुदिन्याची पानं आणि त्याचे फायदे. मंडळी, व्हिडिओ जर आवडला, उपयुक्त वाटला, गरजवंतांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.